नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। खेड तालुक्यात शनिवारी 1 मे 2021 रोजी तब्बल 59 गावे आणि 3 पालिकांमध्ये 265 रुग्ण मिळाले आहेत, तर 2 कोरोना रुग्णांचा वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे। शेलू येथील 44 वर्षीय पुरुषाचा मेडी पॉइंट हॉस्पिटल या ठिकाणी उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे, तर वरुडे येथील 55 वर्षीय पुरुषाचा सीसीसी पिंपरी चिंचवड या ठिकाणी मृत्यू झाला आहे। शनिवारी 1 मे 2021 रोजी खेड तालुक्यातील एकूण रुग्णांचा आकडा 19,925 झाला आहे। यापैकी 17,835 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। शनिवारी दिवसभरात 269 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर सद्यस्थितीत 1,850 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत आणि खेड तालुक्यात एकूण मृतांचा आकडा आणखी 2 मृत्यूने 240 इतका झाला आहे। 1 मे रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये 177 रुग्ण, चाकणमध्ये 55 रुग्ण, आळंदीमध्ये 13 रुग्ण आणि राजगुरुनगरमध्ये 20 रुग्ण असे एकूण 265 नवे रुग्ण मिळाल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली आहे। खेड तालुक्यात शनिवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मिळून आलेले ग्रामीण भागातील रुग्ण पुढील प्रमाणे: आखरवाडी या ठिकाणी 1 रुग्ण, आंबेठाण या ठिकाणी 5 रुग्ण, आसखेड बुद्रुक या ठिकाणी 4 रुग्ण, आसखेड खुर्द या ठिकाणी 1 रुग्ण, बहुळी या ठिकाणी 5 रुग्ण, भांबोली या ठिकाणी 5 रुग्ण, भांबुरवाडी या ठिकाणी 1 रुग्ण, भोसे या ठिकाणी 1 रुग्ण, बिबी या ठिकाणी 1 रुग्ण, बिरदवाडी या ठिकाणी 2 रुग्ण, बोरदरा या ठिकाणी 1 रुग्ण, चांडोली या ठिकाणी 3 रुग्ण, चांदूस या ठिकाणी 1 रुग्ण, चरोली खुर्द या ठिकाणी 2 रुग्ण, चिंबळी या ठिकाणी 2 रुग्ण, चिंचोशी या ठिकाणी 2 रुग्ण, देहणे या ठिकाणी 2 रुग्ण, धानोरे या ठिकाणी 2 रुग्ण, गारगुटवाडी या ठिकाणी 1 रुग्ण, गोलेगाव या ठिकाणी 1 रुग्ण, होलेवाडी या ठिकाणी 5 रुग्ण, कडाचीवाडी या ठिकाणी 3 रुग्ण, कडूस या ठिकाणी 5 रुग्ण, काळूस या ठिकाणी 6 रुग्ण, कनेरसर या ठिकाणी 1 रुग्ण, करंजविहिरे या ठिकाणी 1 रुग्ण, कुडे या ठिकाणी 1 रुग्ण, कुरुळी या ठिकाणी 5 रुग्ण, मांजरेवाडी या ठिकाणी 1 रुग्ण, मरकळ या ठिकाणी 5 रुग्ण, मेदनकरवाडी या ठिकाणी 19 रुग्ण, महाळुंगे या ठिकाणी 5 रुग्ण, मोई या ठिकाणी 2 रुग्ण, नाणेकरवाडी या ठिकाणी 8 रुग्ण, निघोजे या ठिकाणी 5 रुग्ण, निमगाव या ठिकाणी 1 रुग्ण, पाईट या ठिकाणी 2 रुग्ण, पिंपरी बुद्रुक या ठिकाणी 1 रुग्ण, राक्षेवाडी या ठिकाणी 2 रुग्ण, रासे या ठिकाणी 2 रुग्ण, रेटवडी या ठिकाणी 2 रुग्ण, संतोषनगर या ठिकाणी 1 रुग्ण, सातकर स्थळ या ठिकाणी 3 रुग्ण, सावरदरी या ठिकाणी 1 रुग्ण, शेलगाव या ठिकाणी 2 रुग्ण, शेलू या ठिकाणी 3 रुग्ण, शिंदे या ठिकाणी 5 रुग्ण, तुकाईवाडी या ठिकाणी 2 रुग्ण, वडगाव घेणंद या ठिकाणी 1 रुग्ण, वाकी बुद्रुक या ठिकाणी 1 रुग्ण, वाकी खुर्द या ठिकाणी 5 रुग्ण, वाकी तर्फे वाडा या ठिकाणी 1 रुग्ण असे ग्रामीण भागातील रुग्ण मिळाले आहेत। खेड प्रशासनाने चाकणमध्ये 55 रुग्ण मिळाल्याचं सांगितलं असून चाकण पालिका प्रशासनाने मात्र 44 रुग्ण मिळाल्याचं सांगितलं आहे। ब्युरो रिपोर्ट, पुणे लाईव्ह न्यूज, खेड, पुणे। निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून। यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना। धन्यवाद।